कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू दळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये काही नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा बाबर तुमचा आहे माझा नाही हां मी काय काळामध्ये फ्री बोलत होतो पण लोक टायमिंग बघत नव्हते बारा एक दोन सतत फोन लावायचे विनाकारण दारू पिऊन काही बोलायचे दादा हे गोटा भेटतो का दादा ते तुमच्यापाशी गोटा भेटतो का ह्याला मारायचं आहे माझी बायको पळून गेली त्याला मारून टाकायचं आहे असली पद्धत मला सांगत होते म्हणून मी हा फोन पे नंबर ठेवला आहे फोनवर मी पैसे घेतो आणि ते पैसे कौलचे मी घेतो जे काय खर्च असतो हे देवांवर जातो हे मात्र लक्षात ठेव तर मित्रांनो आज पाहून घेणार आहोत आपण गेनमाळ झाल्यानंतर गुरु तुम्हाला मंत्र देतो हा मंत्र खरा आहे की खोटा आहे हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवाल्यांनी फक्त गुरु मंत्र देतो हिने गेनमाळ एवढ्याची केली तर नेनमाळ तेवढ्याची करतं ते लाख रुपये देतो ते लाख रुपये घेतो तर तुम्ही पण कमवताय ते पण कमवतायत मला कोणाचे हे बोलायचं नाही मला कोणाला हे बोलायचं नाही आहे जे चांगलं असेल त्याच्या कर्मानं चांगलं आहे जे वाईट आहे त्याच्या कर्मानं वाईट आहे तर मित्रांनो काही लोकांना लकाबाईचं वारा असेल धावजी पाटलांचा वारा असेल सत्रसृंगी मातेचं वारा असेल लक्ष्मीबाईचं वारा असेल गाडेवान बाबांचे वारे असतील कुठल्याही चेड्या गोट्यांचे वारे असतील देवादेवतांचे वारे असतील तर मित्रांनो आपलं एक पद्धत असते की जेव्हा तुमच्या अंगात दिवी येते हे तुम्हाला कळतं जेव्हा ढोलाचा आवाज शंभळाचा आवाज येतो तर तुम्ही खेळता गोंधळाच्या टायमाला गोंधळ जेव्हा भरतो तेव्हा पण तुमच्या अंगात येतो तुम्ही खेळता पण लवकर बघा नाव फोटत नाही देवाचं कारण खरा देव कधी दे नाव फोटत नाही आणि जर चेडा गोट्यांचा त्रास असतो कुणी काय वेगळाच प्रकार लावलेला असतो तरी पण ते देवासारखंच खेळतो बघा तरीही काय गुरु लोक त्यांची गेरमाळ करून टाकतात आता त्यांचा प्रश्न राहिला तो पण तुम्ही दक्षात हे घ्या की तुम्ही राशीचा कार्यक्रम ठेवा योग्य गुरुकडून राशीचा कार्यक्रम हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे देवाची ह्याला म्हणतात परीक्षा घेणं की तुमच्या अंगात वारं खरं आहे की खोटा आहे गुरु का तुमच्या काना सांगत नसतो तुम्हाला काय सांगत नसतो तुमचं वारं मोकळं झालं दुसरी स्टेप असेल गुरु चॅलेंजची परीक्षा घेतो म्हणजेच की तुमच्या वाऱ्याची परीक्षा घेतो जर आंबाबाईचं वारं असेल पद्धत तो घेण्याची पाच लिंब मांडतात कापूर जाळतात असा असा मंत्र बोलला जातो देवाचे गाणे लावतात जेव्हा तिच्या अंगात तेच वारं आहे तर ते रास उचलतेन गुरुपशी पशी देते किंवा तेच रास उचलते उधळते ह्याला म्हणतात की देवीची परीक्षा झाली आणि देवी ह्याच्यामध्ये पास झालेली आहे मग देवीला काय प्रश्न करतात त्या प्रश्नामध्ये जर देवी सक्सेसफुल उत्तर देत असेल तर मग खरी म्हणायची दुसरी परीक्षा येते मित्रांनो हे खूप भयंकर परीक्षा असते खूप रिअल परीक्षा असते ते म्हणजे गेरमाळ्याची परीक्षा मित्रांनो जर काळूबाई असेल धावजी पाटील असेल जेवढं मला माहीत आहे माझे माझ्या ह्याच्यामध्ये गेले लिंबट हे मात्र लक्षात ठेवायचं तुम्हाला तर सास्तिक पद्धत आहे की इंगळाचं स्नान काळूबाई घेतीच घेते धावजी पाटील इंग्लाचं स्नान घेतोच घेतो कुठलाही गुरु असो पाच हजार रुपयामध्ये काय गेरमाळ करणं दहा हजारमध्ये काय गेरमाळ करणं पण काळूबाईला इंगळाचं स्नान करावंच लागतं का करावं लागतं ह्याचं कारण आहे की दिवी आपल्या अंगात येते तेव्हा उग्र रूपात येते तिला शांत करण्यासाठी व तिला आंघोळ घालण्यासाठी तर तिला इंगळाचं स्नान ते घेतेच कारण ते चंडी आहे चामुंडा आहे भद्रकाली आहे दक्षिणेश्वर काली आहे महाकाली आहे तेच मांडरची काळूबाई आहे हे मात्र लक्षात ठेवा तेच सत्याचा दावजी पाटील आहे मित्रांनो अशा काही गोष्टी आपण गुरुकडं पाहिल्या पाहिजे गुरुचा अनुभव आहे का आजकाल मार्केटिंग पण खूप चालती पण त्यांच्या पद्धतीने करतात काही लोकांना त्यांचे गुन्हेही असतील मला कोणाला नावं नाही ठेवायचे त्यांनीही कोणाला नावं ठेवणे हात जोडून विनंती करतो दुसरी गोष्ट ते झाल्यानंतर मग गेणमाळ होती देवीसोबत लग्न होतं बाशिंग वगैरे माजलं जातं परीक्षा झाली मग दुसरं जेव्हा तुमची गेणमाळ होती वारं खेळूलं जातं पाच पाऊल चाललं जातं पाच पाऊलला गेल्यानंतर काय असाल ते देवांचा म्हणजेच देवींच्या राखणधारांची पूजा होती राखणधारांचीच पूजा होती कुठल्या देवीची पूजा होत नाही मित्रांनो हे चुकीचं आहे जर तुम्ही देवीची पूजा करत असाल राखणधाराची पूजा होऊन काय असाल ते कौळ वगैरे कापून वगैरे घेतात त्याच्यानंतर पाच पावलं चालल्यानंतर कोणाच्या हातात परडे असल कोण पोत जाळ्यात जात असल आल्यानंतर मग गेनमाळ होती मग एक होते की त्याला जेव्हा आग्नेमधनं खिळून आपण बाहेर आणतो लकाबाईचा कोरडा जेव्हा आपण त्याच्या अंगावर मारतो लकाबाईला जेव्हा आपण बाहेर आणतो लकाबाईची गेनमाळ शक्यतो करून जास्तीत जास्त हे स्मशानभूमीमध्येच होती पण काही लोक स्मशानभूमीमध्ये अंधश्रद्धा निर्मळची लोकं करून देत नाहीत म्हणून नदीच्या किनारी वगैरे लोकं करण्यास बघतात हे मात्र होतीच लकाबाईची गेनमाळ तर मित्रांनो अशी ही पद्धत आहे जेव्हा मग इस्तवमधनं आलं मग रास मांडली जाते त्याला म्हणतात की खरी परीक्षा मग त्याच्यामध्ये गुरुचा काय हात नसतो शिष्याचा बी ह्याच्यात काय हात नसतो जर खरंच देव असेल तर रास उचलतं रास उचलल्यानंतर देवीला खेळूलं जातं सगळ्या देवींचे वारे अंगात घेऊन बघितलं जातं तिला आकाशाबद्दल आले काय झाले हे सगळं विचारलं वाराच्या पूर्वी गेनमाळाच्या पूर्वी सगळे विचारलं जातं तू कसे आले कुठनं आले कस कसल्या पावले आले सोन पावले आलेले आहे का तू यांना त्रास द्यायला आले आहे का यांचं भरभराटी करण्यासाठी आले आहे का का यांची भक्ती बघून आले आहे का हे गुरु त त्या वाऱ्याच्या जा झाडामध्ये विचारतो मग त्याच्यानंतर येतो कान फुकण्याचा कार्यक्रम जसं की आता काळूबाईचा मंत्र म्हणजे गुरु पहिला तो मंत्र सिद्ध करतो त्याला त्याचा साक्षात्कार असतो त्याच्यानंतर तो शिष्याला जातो ओरिजिनल गुरुमंत्र ओम हीम भ्रीम काळेश्वरी देवेन महा जरी मंत्र दिला तर हे मंत्र पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ओम श्री काळेश्वरी देवे नमहा हा बी मंत्र एक पुस्तकामध्ये लिहिलेला आहे दुसरा मंत्र तो हाईम रिम क्लीम चामुंडा विच्छयन काळेश्वरी हा असाही मंत्र दिला जातो हे मंत्र चुकीचे आहेत खरा गुरु मंत्र असतो आठ अंकाचा सात अंकाचा जसं जसं त्याने सिद्ध केला आहे तसा तो मंत्र असतो मग काय लोक म्हणतात आता गेनमाळ झाल्यानंतर माझी बर्बादी झाली आहे हे चुकीच मला चुकी दोन तीन महिना त्रास होतोच गेनमाळ झाल्यानंतर कारण तुमची वाईट ऊर्जा जी निघून जाते असते आणि तुम्हाला ते म्हणतात ना की चांगल्याच्या मागं संकटित असतात तसे तुमच्या मागे येत असतात गुरु जरी ओरिजिनल भेटला गुरुंनी मंत्र ओरिजिनल दिला आहे का नाही कसं पाहायचं ते खरं आहे का नाही कसे पाहायचं तर मित्रांनो एक सांगतो तुम्हाला एक्केचाळीस दिवस तुम्हाला पाळण्यासाठी दिलेले जातात कारण तुमच्या अंगाला हळद लागलेली असते सव्वा महिना तुम्ही कुठल्या गावागावतरला जाऊन देत नाही तुम्हाला कारण हळद लागलेली असते कारण देवाची हळद पण एक लग्नासारखंच तुमचं झालेलं असतं परत मग एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर गोडचा खीर चपातीचा कार्यक्रम वगैरे करतात त्याच्यानंतर मग सगळ्या देवीला भेट देतात पण गादी स्थापित करत असेल गादी स्थापित करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खरं आहे का नाही कसं ओळखायचं तर मित्रांनो एकेचाळीस दिवस झाले जेव्हा तुम्हाला ते मंत्र देतो गुरु एकशे आठ वेळा तुम्हाला सांगतो की ते माळ जप करा मग ते स्फटिकची माळ असेल रुद्राक्ष माळ असेल तुळशी माळ असेल ए एव्हरी वन कुठलीही माळ असेल ते माळ तुम्हाला सांगतो नियम सांगतो कसे करायचे तिथनं एकेचाळीस दिवस झाले तुम्हाला दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला स्वतःहून वेगळे अनुभव येतात जसं की विचार न करता जसं की आपण आता या कसं समज आता मी माल जपायला बसलो मी काळू बाय काळू म्हणलं तर त्याचा फोटो येणारच आहे पण साक्षात दर्शन जेव्हा तुम्हाला मंत्र हे ओरिजिनल आहे हे कसं कळतं तर मित्रांनो समजा एखादा बाहेरचा कोणतरी व्यक्ती तुमच्याकडे बघण्यासाठी आला असेल तुम्ही एखाद्याचं कौल घेऊन बघत असाल तर तुम्ही दोन मंत्र बोलले किंवा तीन मंत्र बोलून त्याला त्यातले राग जरी त्याला प्यायला दिली पाण्यामध्ये घालून पे तुला फरक पडन तर मित्रांनो जर त्याला फरक पडला तर हा मंत्र तुम्हाला सिद्ध आहे हा ना ओरिजिनल मंत्र आहे जेव्हा तुम्ही माळ जप करायला बसताय तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाल फेकते। तुम्हाला उचलून कोणतरी फेकतंय तुम्हाला कोणतरी आत्मा जाणवतोय देवींचे वेगवेगळे आवाज येतात त्याला म्हणतात की मंत्र तुमचा सिद्ध झाला हे एक रिअल चमत्कार आहेत जर लोक म्हटले मला हे दाखव तर ते दाखवता येत नाही विषय कसा असतो त्यानं देवाला सिद्ध करत असतो त्याला ते सगळं घडून येतं जे सिद्ध करत असतो त्याला आणि काय असतं ढोंगे पांगे म्हणतात दुसऱ्यांना ढोंगे ढोंगे म्हणतात ते स्वतः ढोंगे असे तुम्हाला चमत्कारिक अनुभव येऊ शकतात ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही देवाकडे गेला की तुम्हाला झटके बसताल अचानकच तुम्हाला वेगळे वेगळे प्रत्यय समजा तरी एक व्यक्ती तुमच्या समोर आला ते आजारी असेल किंवा त्याला बांधा असेल ते तुमच्या समोर जरी आला आणि तुम्ही दोन तीन मंत्र बोलून त्याला अंगारा जरी लावला तर तुम्हाला त्याचं पुढचं काय आहे ते तुमच्या मनामध्ये होतं बोल आपण बोलतो वेगळं पण ते बोलण्याची जी ऊर्जा चालू होती हे ताकद वेगळी असते त्याच्या अंगात भूत आहे कारण हे तुम्हाला सगळं समजतं ह्याला म्हणतात गुरु पक्का भेटला ह्याला म्हणतात की माझे चांगलं झालं ह्याला म्हणतात हा मंत्र सिद्ध आहे हा ना मंत्र खरा आहे आजकाल तर कोण पण उठलं सुटलं कुठल्याही देवांचे मंत्र दे पण मला एकच सांगणं आहे एक गुरु तुम्ही जेव्हा करताय माझे एकच म्हणणं आहे तुम्ही जर वाल्यापाशी गेला तर शेतकऱ्याला सगळी शेतातली माहिती असते जर तुम्ही पोलिसवाल्यांकडे गेला तर ते परीक्षा वगैरे तर पुसा त्याला सगळी माहिती असते अधिकाऱ्यापाशी गेला तर अधिकाऱ्याला सगळी माहिती असते गवड्याकर गेला तर गवंड्याला सगळी माहिती असते कॉलम कसा टायकाचा एक सर त्याला सगळं काही माहिती असतं मग जेव्हा तुम्ही देवराशेकडं जाताय आहे प्रथम जर तुमचं ते वारं घेत असन वारं मोकळं करत असन त्याला खरंच देवीचा कार असन त्याला खरंच गुरूंचा आदेश आसन तर तो त्याच्या अंगात देवीचं वारं पाहिजे जर अशी दीक्षा देऊन असं लोकांचं भलं करतो ना तर त्या गुरुच्या तर अंगात पाहिजे मित्रांनो त्याच्याच अंगात नाही ते, ते तुमचं वारं भरवतोय हे जरा तुम्हाला वेगळं वाटत नाही का मला तर वाट तुम्हाला वेगळं वाटलं पाहिजे मला नाही कारण सत्यावर चाला सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा मंदा म्हणून मी कोणाला रोख ठोक काही मी नाही डायरेक्टच ओपन चॅलेंज असतं माझं तर मित्रांनो हे तुम्हाला काय असे चमत्कारी अनुभव घडू शकतात आणि योग्य मार्गदर्शन करणारा गुरु निवडा माझं कॉम्पिटिशन कोणासोबत नाही आहे खरं सांगण्याचा माझा धंदा आहे जर कोणाला गेनमाळ वगैरे करायचं असेल करून घेत असाल गुरु कसा का ओळखायचा काय ओळखायचा काही गोष्टी का पर्सनल असतात ते पर्सनल गोष्टी मी तुम्हाला फोनपेवर सांगल फोनवर सांगन मॅसेजवर सांगन त्याच्यासाठी मी दोनशे रुपये घेतो काय घेतो आज तुम्ही दहा दहा हजार रुपये मोजताय पाच पाच हजार रुपये मोजताय तेव्हा कुणी विरुद्ध करत नाही आणि दोनशे एक्कावन्न घेताना लगेच तुम्ही विरुद्ध करताय वारे तुम्ही या खिशातनं पडले असं तर बोलणार नाही खिशातनं पडले बाबा गेलं जाऊ दे म्हणून अहो पाच मिनटासाठी बोलणारी आवलंत नाही परमनंटसाठी तुम्हाला मी दोनशे एकान्न रुपये घेतो जोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मित्रांनो इतरांनाही शेअर करा काय खोटं काय खरं ते लोकांना कळू द्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला मस्त बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर वाटे दिलेला हे वाचूनच मला कॉल करावा जय काळेश्वरी जय दाऊजी मालक